ज्या खिशात असलेल्या नोटा एकदा तपासून पहा. हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे यामागे पाकिस्तानचा हात असल्याचंही बोललं जात आहे. सावधान, तुमच्या 500-2000 नोटा बनावट. तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त. डी कंपनीचे काळे मनसुबे उधळले. या एखाद्या बँकेतल्या स्ट्रॉंग रूम मधल्या नोटा नाहीत, हे आहे बनावट नोटांचं घबाड. 2000 बनावट नोटा छापणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला दहिसर मधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यात 1-2 नव्हे तर 2000 तब्बल 7 कोटींच्या नोटा हाती लागल्या. पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या. 7 कोटीच्या नोटा पकडलेल्या आहेत आणि त्या दहिसर चेकनाक्यावर आम्ही ओला गाडी, म्हणजे इन्फॉर्मेशन होती की ओला गाडीमध्ये घेऊन जात आहेत म्हणून, त्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही 2 पथक हे करून फॉलो केली. टीम एक चेकनाक्याला लावली आणि दुसरी टीम नॅशनल पार्कहून त्याच्या पाठीमागे हे करत होती. त्याच्यानंतर पकडले गेले. बनावट नोटांच्या प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा इशारा दिलाय. या टोळ्या पाकिस्तानच्या इशाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बोगस नोटा छापत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सूत्रांच्या माहितीनुसार ISI पाकिस्तानमध्ये लपलेला डी गँगचा म्होरक्या दाऊद इब्राहिम याच्यावर बनावट नोटा बनवण्याची जबाबदारी सोपवली आहे. 500 आणि 2000 नकली नोटा पाकिस्तानातून सौदीत आणि सौदीतून दिल्लीत पोहोचवण्याचा कट आखण्यात आलाय. याशिवाय समुद्री मार्गेही या नोटा भारतात पाठवल्या जाऊ शकतात. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार भारतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतात बनावट नोटा पाठवण्याचं षडयंत्र पाकिस्तान आणि डी कंपनी करत आहे. पाकिस्तानातून 200 आणि 500 उच्च प्रतीच्या नोटा या आखाती देशामार्गे भारतात पाठवण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयानं या बनावट नोटांबाबत सजग राहण्याची गरज आहे. बऱ्याचदा नोटांच्या कागदावरून नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येतं. नोटेवर देवनागरीमध्ये 2000 ही संख्या लिहिलेली आहे आणि मध्यभागी महात्मा गांधी यांचं चित्र आहे. खऱ्या नोटांवर छोट्या लिपीमध्ये भारत आणि इंडिया लिहिलेलं आहे. नोटेच्या पुढच्या बाजूला असलेल्या धाग्यावर भारत, RBI आणि 2000 असं लिहिलेलं आहे. खऱ्या नोटेला एका बाजूला वाकवल्यानंतर धाग्याचा हिरवा रंग निळ्या रंगात बदलतो. गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह महात्मा गांधींच्या फोटोच्या उजवीकडे प्रॉमिस क्लॉज हे रिझर्व्ह बँकेचं प्रतीक आहे. त्यामुळं बनावट नोटांबाबत सावध रहा. तुमची सजगताच गुन्हेगारांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी पुरेशी आहे. प्रशांत अंकुशराव, Zee 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे